धनगर समाज कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून भंडारा उधळण्याचा प्रयत्न केला सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूर विमानतळाबाहेर त्यांचा ताफा पडल्यानंतर मजरेवाडी येथे धनगर समाजाच्या वतीने काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत भंडारा उधळण्याचा प्रयत्न केला या अनपेक्षित घडलेल्या प्रकाराने पोलिसांची धांदल उडाली त्यांनी लागलीच दोघांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहेत या आंदोलनाला आता हिंसक वळ लागत असल्याचं दिसत आहे